सन 2010 चे विसवी क्रमांक 71 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदगेचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2010 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने अध्यक्ष महाराज प्रस्ताव मांडतो। अध्यक्ष महाराज, जेव्हा या संदर्भातला कायदा हा अध्यक्ष महाराज विधानसभेत आला होता तेव्हा माननीय अध्यक्ष महोदयांना मी वारंवार सांगत होतो की हा कायदा घाई गर्दीने मंजूर करू नका, चर्चा केल्याशिवाय मंजूर करू नका। पण अध्यक्ष महाराज, काय घाई होती? कोणतीही चर्चा न करता गोंधळामध्ये हा कायदा पास केला। परिणाम काय झाला अध्यक्ष महाराज? या कायद्याचा जो परिणाम अध्यक्ष महाराज व्हायला हवा तो झाला नाही। आणि जसं मला सन्माननीय सदस्य देवेंद्र फडणवीस म्हणाले की एकीकडे सर्वसामान्य माणसाची कामं वेगाने व्हावी म्हणून 7 दिवसाचा तातडी असेल तर 3 दिवसाचा, अति तातडी असेल तर 1 दिवसामध्ये फाईल निपटारा च्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज कायद्यामध्ये आपण तरतूद केली। पण अध्यक्ष महाराज, या कायद्याचा रोज सरकारी कार्यालयामध्ये खून होताना तुम्ही आम्ही बघतो अध्यक्ष महाराज। कोणी छातीवर हात ठेवून सांगू शकत नाही। काही सन्माननीय अधिकारी आहे, मला माहित आहे, खारगे नावाचे अधिकारी एनआरएचएम मध्ये, विकासकार अध्यक्ष महाराज, मी तर त्यांच्या कार्यालयात आहेत असे अधिकारी आहेत। अध्यक्ष महाराज, त्यांनी एवढी संगणकीय व्यवस्था सुंदर केली की त्यांनी जेव्हा बटन दाबली तर कोणाकडे किती दिवसापासून कोणती फाईल प्रलंबित आहे आणि 7 दिवसापेक्षा एखाद्याकडे जास्त फाईल प्रलंबित असेल तर रेड लाईन यायची त्याच्या नावासमोर आणि त्या फाईल समोर। एखाद्या दुखाद्या विभागाचा सन्माननीय अधिकाऱ्यांचा अपवास सोडून अध्यक्ष महाराज या कायद्याने लोकांना फायदा झाला असं म्हणता येत नाही। आणि अध्यक्ष महाराज, याच कारणासाठी अध्यक्ष महाराज मी 11 एप्रिल 2008 रोजी, 13 जून 2009 रोजी, 26 मार्च 2010 रोजी यामध्ये अशा पद्धतीचे बदल सुचवणारे अशासकीय विधेयक अध्यक्ष महाराज या सरकारने या कायद्याचं मूल्यमापन करावं, या कायद्याला धारदार करावा या संदर्भातल्या काही सूचना सुचवल्या होत्या अध्यक्ष महाराज। या कायद्यामध्ये मी काय सुधारणा सुचवल्या अध्यक्ष महाराज? या कायद्यामध्ये प्रामुख्याने मी 3 सुधारणा सुचवल्या होत्या। एक तर या कायद्याच्या अंतर्गत नागरिकांची सनद तयार करून प्रसिद्ध करावी अशी तरतूद आहे, पण तो नियम काटेकोरपणे अंमलात येत नसल्याचे निदर्शनात आले आहे। या नियमाचं पालन केलं नाही तर शास्ती, दंड, फाईन करण्याची तरतूद असावी अशी प्रोव्हिजन या कायद्यांमध्ये मी तुम्हाला सुचवली। अध्यक्ष महाराज, या कायद्यात 7 दिवसात एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर फाईल गेली पाहिजे, पण अंतिम टेबलवर 45 दिवसाची मुदत सांगितली। अध्यक्ष महाराज, हे संगणकीय युग आहे, हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चालणारे युग आहे, इंटरनेटच्या युगात एका विषयाचा अभ्यास करायला 45 दिवस फाईल त्या टेबलवर पडून राहिली शेवटच्या, तरी या कायद्यामध्ये चालते त्याची मर्यादा कमी करण्याचं मी सुचवलं। आणि तिसरं अध्यक्ष महाराज, तिसरं सुचवलं की जे मंत्री आहे त्या मंत्र्यांच्याही टेबलवर किती दिवस फाईल असावी याचा अध्यक्ष महाराज कायद्यामध्ये अंतर्भाव करावा। अध्यक्ष महाराज, आज मंत्रालयाची काय पद्धत आहे? मंत्रालयाची पद्धत काय अध्यक्ष महाराज? मंत्रालयामध्ये आज मितीला साधारणतः 1,98,345 आसपास फाईल पेंडिंग आहे। आता या 2 लक्ष फाईल पेंडिंग
आणि तुम्ही जो रोज निपटारा करता अध्यक्ष म्हणा सर्व मंत्री आणि प्रशासकीय उच्चस्तरीय अधिकारी या हिशोबाने पावणे 200 वर्ष हे शेवटच्या फाईलला लागणार आहे 175 वर्ष मग सरकारने काय केलं पाहिजे एक तर औषध काढली पाहिजे आपले मुख्यमंत्री हे फार सायंटिस्ट वगैरे अभ्यास आहे त्यांचा औषध करा की प्रत्येक मनुष्य कमीत कमी फाईलचा निपटारा होईपर्यंत त्यांनी जिवंत राहिलंच पाहिजे त्याच्यासाठी काही मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ वरती पाठवा ना की 175 वर्ष फाईलचा निपटारा होणार नाही छोट्या छोट्या फाईल्स आहे अध्यक्ष आणि या फाईल्सचं काय प्रॉब्लेम आहे आज महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये नॉर्मल डिलिव्हरी राहिलीच नाही सर्व सिझरीन डिलिव्हरी 100% एखादी फाईल सहजपणे येते त्या फाईलचा निर्णय सहजपणे झालाय चंद्रपूरचा माणूस मुंबईपर्यंत मंत्रालयात न येता मंत्रालयातून कधीतरी त्याला पॉझिटिव्ह सकारात्मक निर्णय घेणारं पत्र आलं किंवा नकारात्मक नाकारणारं पत्र आलं असं सुद्धा होत नाही मंत्रालयात यायचं छेटा मारायच्या आणि मग तीन कारणांनी मंत्रालयाच्या फाईल निघतात एक अध्यक्ष महाराज की मतासाठी त्या फाईलचं महत्व असेल तर ती फाईल सहजपणे निघते दुसरं अध्यक्ष महाराज जर हायकमांडचा आदेश आहे ज्याच्या हातात आपल्या निवडणुकीची तिकीट आहे मंत्रीपद आहे राज्यमंत्रीपद आहे त्याला दुखवायचं नाही हायकमांडचा आदेश आणि तिसरं तर तुम्हाला माहित आहे एक काँग्रेसी कार्यकर्ता महात्मा गांधींना म्हणाला होता की महात्माजी आप हो हर कुछ बड़ा खुशी का लगता है आप जानो जाने के बाद काम कैसा होगा हमारी पार्टी कैसी चलेगी तो गांधी जी म्हणाले होते कि अब मैं जाऊंगा मैं तो नहीं रहूंगा मगर मेरी पार्टी ये मेरे फोटो के आधार पे चलेगी आज त्या फोटोच्या महात्मा गांधीचे फोटो असणाऱ्या कागदाच्या आधारावर काँग्रेस चालते आहे आणि त्याच्याशिवाय काही फाईलचा निपटारा होत नाही हे मंत्रालयाचे अनुभव आहे अध्यक्ष महाराज मग या संदर्भामध्ये तुम्ही सांगता की आम्ही कडक कायदे करतो खरंच कायदे कडक आहे ग कोण ऐकते या सरकारचं निपटारा तरी होतो का मी स्वतःचाच अनुभव सांगतो अध्यक्ष महाराज मागच्या अधिवेशनामध्ये जुलै ऑगस्ट मध्ये बैठक झाली जुलै ऑगस्ट मध्ये आणि माननीय अजित दादांनी असं सांगितलं की स्वर्गीय कन्नमवार हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री यांच्या स्मरणार्थ मूल ही त्यांची कर्मभूमी आहे त्या ठिकाणी 10 कोटी रुपयाचे रस्ते ड्रेनेज आणि इतर व्यवस्थेसाठी पैसे दिले पाहिजे अध्यक्ष महाराज टिपण नोटिंग आणि इतिवृत्त तयार झालं इतिवृत्तामध्ये स्पष्ट आहे स्वर्गीय कन्नमवारजी माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नव्हे काँग्रेसचे मुख्यमंत्री फुटाने खाऊन काँग्रेसच्यानी वाढवली ज्यांच्या भावाची नाती नादी अध्यक्ष महाराज भांडे घासायला जातात इतकी गरिबी आता आजचा मुख्यमंत्री तर सोडा एक एक राज्यमंत्री इतका पैसे वाला आहे मुख्यमंत्री मंत्री तर सोडा आमदारी मुख्यमंत्री होते अध्यक्ष महाराज त्यांचा आदर्श त्यांचा विचार 10 कोटी रुपये देण्याचं सांगितलं काय केलं सचिव नगरविकास सावकारे साहेब श्रीकांत सिंग नावाचा एक सचिव आहे आता बुद्धिमान आहे कारण IAS आहे तो बुद्धिमानच आहे आपल्यापेक्षा त्याला कन्नमवारही माहित नाही आणि अजित दादा 11,23,72,972 पैकी एकच उपमुख्यमंत्री आहे ही त्याला अक्कल नाही दिलं पैसे म्हणजे 10 पत्र गेले की मुख्य उपमुख्यमंत्री महोदयांनी हे इतिवृत्त आहे माहित नाही हे कदाचित अधिकारी रात्री थोडी जास्त घेतात आणि 24 तास नशेत राहतात अध्यक्ष महाराज यांना मासा कन्नमवार कर्मवीर कन्नमवार कोण हे माहित नाही हे आपल्या अधिकाऱ्याला सहकार्याला विचारतात कोण आहे कन्नमवारजी नाही दिलं पैसे मग फाईल्सचा निपटारा कायदा आहे मग तुमच्याकडे जर एक उपमुख्यमंत्री महोदयाच्या कार्यालयातून या संदर्भातली फाईल गेली होती
मग तुमचा निर्णय 7 दिवसात का झाला नाही? माजी मुख्यमंत्री कन्नमवार यांचा जिथं उल्लेख आहे, मग त्याचा निर्णय अध्यक्ष महाराज का झाला नाही याच सुद्धा अध्यक्ष महाराज उत्तर हे द्यायची आवश्यकता आहे. बरोबर, मंत्र्यांचं अधिकाऱ्यांचं काम काय अध्यक्ष महाराज? आमदारांचं काय काम आहे? खरं तर आमच्याकडे माझ्याकडे तर कुणी मोर्चा घेऊन आला नव्हता की सुधीर भाऊ तुम खडे रहो हम तुम्हारे साथ है, कोणी आला नव्हता. पक्ष आगा वाटग मला तिकीट दिली, जनता काही माझ्याकडे येऊन आंदोलन करून मगट उभं राहा निवडणुकीत म्हणायला आली नव्हती. पक्षाग वाटग हा निवडून येतो, मग तिकीट दिली, जनतेच्या समोर मी गेलो, जनतेला सांगितलं मग निवडून दिलं तर मी तुमची मनापासून अंतकरणापासून सेवा करेन. मला वाटतं की 288 विधानसभा क्षेत्रामध्ये हेच चित्र आहे. बापटांच्या घरावर 10,000 मोर्चा निघाला, बापट साहब तुम खडे रहो असं नाही झालं. बापट साहेब कसबा मतदारसंघात गेले, मतदारांच्या समोर गेले की मला निवडून द्या मी सेवा करतो. अध्यक्ष महाराज मंत्री झाले हेही त्याच पद्धतीने झाले. पण यांना काम करताना यांना जेव्हा या कायद्यामध्ये फाईल्सवर सही करण्याची मुदत टाकावी असं सांगतो त्यांच्या अंगावर काटे येतात अध्यक्ष महाराज. असं वाटतं की देशातल्या सर्व बाभळीच्या झाडातले काटे निघाले, यांच्या अंगावरच कुणीतरी चिटकवले. काम करायला काय त्रास आहे अध्यक्ष महाराज? आपल्याला ती सुंदरबनची घटना तर माहीत असेल ना की महात्मा गांधी जेव्हा सुंदरबनला निघाले त्यांच्या पायाला ठेच लागली, जोर जोराने गांधीजी आवाज करायला, बा जल्दी या, मुझे जख्म हुई है, पट्टी जगा, इसको धो. कस्तूरबा गांधीजी का बना ये क्या जगह है बोले? अरे जो अंग्रेज के गोली से नहीं डरता, अंग्रेज के लाठी से नहीं डरता, ये थोड़ी सी जख्म होगी और डर गया. तो गांधी जी बना गए कि मैं अंग्रेज के गोली से नहीं डरता, मैं अंग्रेज के लाठी से नहीं डरता, मैं ये जख्म से भी नहीं डरता. सिर्फ सोच इतनी ही है कि अगर ये जख्म बढ़ गई और 15 दिन मुझे बिस्तर पे लेट के रहना पड़ेगा तो लोगों की सेवा करने के लिए मेरे 15 दिन कम हो जाएंगे. ये सोच है महात्मा गांधी का. हा विचार आएगा या मंत्र्यांमध्ये? अरे अर्धा तास चर्चेचं उत्तर द्यायला सगळे गायब होऊन जातात. कशासाठी मंत्री होता? का तुमच्या घरावर मोर्चे आले ते आप मंत्री बनो नहीं तो आप ये राष्ट्र अनाथ हो जाएगा. अरे तुम्ही अनाथ झाले तरी राष्ट्र अनाथ होत नाही. तुम्ही आज जगात राहिले नाही तरी जग चालणार आहे. पण तुमचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यात तुम्ही सोन्यासारखी कामं करता का? तो फाईलवर सही करायला यांना वेळ नसतो अध्यक्ष महाराज. तुम्ही सुद्धा अनुभव घ्या. तुमच्यासारखे कमी मंत्री होते आणि आधी आहे काही मंत्री. काही मंत्री आहेत की जे मंत्री 1 रुपया न घेता फाईलवर सही करणारे आणि वेगाने करणारे मंत्री आहेत. मी सर्वांना एका तराजूत तोलण्याची माझी इच्छा नाहीये. अध्यक्ष महाराज त्यांची संख्या किती आहे? जसा वाघ प्राणी दुर्मिळ व्हावा, जसा गीरचा सिंह आशियातला आता दुर्मिळ सिंहामध्ये गणगावा, तसे हे काही 2-4-5-7 मंत्री की जे अध्यक्ष महाराज या पद्धतीने काम करतात. बाकी लोक अध्यक्ष महाराज फाईल्स त्यांच्याकडे पडून असते सचिवांकडे, मैं क्या करू, फाईल तो पडी है. आम्ही फोन करतो ना, आता एक फाईल यांच्याकडे होती, मीच फोन केला, आपको फोन किया था वो THR वाली फाईल, मैंने फोन किया था ना आपको. हाँ हाँ ठीक है, मैं बता रहा हूँ, वो बात नहीं, मैं एक उदाहरण के तौर पे बता रहा हूँ. वो 5-6 में आप भी आएंगे, मैं ऐसा नहीं कह रहा हूँ, मैं नाम थोड़ी लिया. फाइल जल्दी निकाल देंगे तो 5-6 में आप भी आएंगे. मगर मेरा मगर सांगायचं काय, पण बाकी मंत्र्यांना इथं आणायचं आहे तर त्याच्यामध्ये अडचण काय? आता अध्यक्ष महाराज दुःख काय आहे माझं, तर या संदर्भामध्ये मी या अगोदरही चर्चा केली आणि मला उत्तर काय दिलं अध्यक्ष महाराज? हे आहे राजेश टोपे साहेबांचं 11 एप्रिल 2008 उत्तर. ते म्हणाले की आपलं म्हणणं खरं आहे की 30 दिवसापर्यंत सुधारणा सुचवली आहे, पण काही गोष्टी थोड्याशा आपल्याला अभ्यास कराव्या लागतील. आत्ताच कायदा केला आहे, कायदा करून 2 वर्ष झाले आहे, तर थोडासा मूल्यमापनासाठी वेळ द्या. आणि दुसरं ते काय म्हणाले
की जी आज होत नहीं है। दुसरा असं म्हणाले की आता मंत्र्यांचा समावेश करण्याबाबत जी आपण सुधारणा सुचवली आहे त्या संदर्भामध्ये मंत्र्यांना यामध्ये टाकणं सध्या योग्य होणार नाही। सांगतो ना ते काय म्हणाले, ते म्हणाले की बा मंत्र्यांना भरपूर कामे असतात, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाचे शेड्यूल ठरवून दिलेले असते, पण मंत्र्याकडे शेड्यूल कामे ठरवून देऊ शकत नाही। मंत्र्यांना आचारसंहिता लागू आहे, मंत्र्यांच्या स्तरावर प्रलंबित राहू नयेत हे 100% रास्त आहे, पण या दृष्टिकोनामध्ये मंत्र्यांना अनेक प्रकारची कामे असल्याने हा कायदा लागू न करता ते पुढे म्हणाले की या दप्तर दिरंगाईचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर मुख्य सचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांनी या दर महिन्यात या संदर्भात आढावा घ्यावा आणि त्यानुसार माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांच्या माध्यमातून आढावा घेतला जाईल। आता या मंत्र्यांच्या फाईल्सचा आढावा 2008 पासून 2013 पर्यंत दर महिन्याला शब्द आहे हे उत्तर। आता 8 पासून आजपर्यंत जेवढे महिने झाले मंत्री महोदयांनी सभागृहाला याची माहिती द्यावी की मुख्यमंत्र्यांनी आणि मुख्य सचिवांनी या मंत्र्यांच्या फाईल्सचा आढावा कितीदा घेतला याची माहिती दिली पाहिजे, हा माझा पहिला मुद्दा उत्तराचा आहे। मग अध्यक्ष महाराज 2010 मध्ये मी पुन्हा विषय मांडला, 2010 मध्ये सरकारला विनंती केली की शेवटी आपण ज्या जनतेची अध्यक्ष महाराज चाकरी करतो ज्या जनतेमुळे अध्यक्ष महाराज आज आपण 11 कोटीमध्ये 288 नशीबवान आमदारापैकी आपण आहोत। 11 कोटीमध्ये पैसे कमवणारे खूप आहे, श्रीमंत खूप आहे, 10 कोटी वर्षाच्या कमवणारे खूप असतील, पण अध्यक्ष महाराज एक आमदार म्हणून जेव्हा आम्ही एअरपोर्टवर जातो रेल्वे स्टेशनवर जातो अध्यक्ष महाराज पैसे कमवणारा श्रीमंत माणसापेक्षा सुद्धा आम्हाला जास्त अधिकार। आम्ही जेव्हा एखाद्या ट्रेनमध्ये जातो आमचं रिझर्वेशन कन्फर्म अगोदर होते, तो जास्त पैसे कमवतो त्याचं रिझर्वेशन कन्फर्म नाही होत। मला आठवतं की एक मोठा उद्योगपती ज्याचं उत्पन्न वर्षाचं साधारणतः 70-80 कोटी रुपये नेट प्रॉफिट असेल, एका क्षणी मी आणि तो दोघे एकाच वेळी एअरपोर्टवर, दोघांच्याही वेटिंग तिकिटा होत्या, दिवाळीचे दिवस होते, मला कन्फर्म केलं, त्या श्रीमंताला कन्फर्म केलं नाही। किती प्रिव्हिलेज आहे आम्हाला, किती अधिकार आहे, किती मानसन्मान आहे अध्यक्ष महाराज। मग आम्हाला इतका जर मानसन्मान आहे तर अध्यक्ष महाराज आमच्यावर कर्तव्य तेवढेच आहे। पण आज मंत्र्यांची अवस्था कशी आहे अध्यक्ष महाराज, की या मंत्र्यांना फुल अथॉरिटी पाहिजे पण विदाउट रिस्पॉन्सिबिलिटी पाहिजे, त्यांना अथॉरिटी तर पूर्ण पाहिजे, गाडी नवीन पाहिजे, पडदे नवीन पाहिजे, घरात फर्निचर नवीन पाहिजे, 6 महिन्यात सर्व बदललं पाहिजे, विजेचं बिल फुकट पाहिजे, ऑफिसमध्ये टावेल सुद्धा घरचं आणणार नाही, त्या जीएडी सांगा की टावेल बी रोज बदलणार तेही फुकट पाहिजे। मंत्र्यांना तर सर्व फुकट पाहिजे, कूक फुकट पाहिजे। मग अध्यक्ष महाराज अजून कोण्या मंत्र्यांनी बायको फुकट नाही म्हटलं पुढे तेही दिवस येणार आहे, बाकी सर्व फुकट पाहिजे, पण काम करायचं म्हटलं आणि यांच्या हिशोबाचं ऑडिट, कामाचं ऑडिट की तुम्ही 30 दिवसात फाईलचा निपटारा केला पाहिजे, काटे येतात नको, हे करायचं नाही, आम्ही आमच्या मर्जीचे राजे आहोत। अरे तुम्ही राजे नाही आहेत, पहिले राजेशाही होते तेव्हा ठीक आहे, तेव्हा राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, आता राजा मतपेटीतून जन्माला येतो आणि हे मतदार तुमचे बाप आहे हे विसरता कसे तुम्ही, हे मतदार आहे म्हणून तुम्ही राजे आहात ना, तर फाटकं कुत्र विचारणार नाही तुम्हाला। पण तुम्ही मात्र या नियमामध्ये तरतूद करताना मंत्री महोदय ऐसा मत कहो की मी हे तरतूद नाही करूंगी, वो कोई तो भी अधिकारी लिख के भेजेंगे वो पढूंगी, नाही ये कानून में बदलाव करो, और मंत्री के पास भी 30 दिन में निर्णय होना चाहिए, नहीं तो मंत्री मत रहो ना, दूसरे को चांस दो, साहूकार कैबिनेट बनेगा ये रोज साइन करेगा लोग, ये तो मैं तो बताता है 30 घंटे का नियम लगा दो, नहीं तो यात्रा बीओटी काढ़ाने सर्वात सोपी है कि किती घंट्यात कोण आमदार फाइल वर सही करेल त्याचा मंत्री पदाची जबाबदारी काढा ना, याच्यावर बीओटी काढा, बूट काढा, पीपीपी काढा, याच्यावर काही निर्णय नाही। या कायद्याच्या संदर्भात 150-200 वर्ष लोकांनी अध्यक्ष महाराज फाईल वाचत राहायची करायची, आणि मला
26 मार्च 2010 रोजी उत्तर देण्यात आलं होतं आणि हे तर सन्माननीय अशोकराव चव्हाणांनी दिले. या उत्तरात ते म्हणाले की आता तसे आमच्यावर प्रेम करायचे कारण आमच्या सासूरवाडीचे, ते म्हणाले की हे बरोबर आहे, काम वेगाने झालं पाहिजे आणि मॅडम आप भी थे उस समय, आप भी राज्यमंत्री थे और ये विषय को लेकर एक बैठक लगाकर अपन इस कानून के बारे में गंभीरता से सोचेंगे, ऐसा बताया गया. तो वो तो कुछ हुआ नहीं, वो नहीं हुआ तो हमने फिर बीच में सेक्रेटरी और बाकी कुछ लोगों को पत्र दिया कि इस विषय में आप एक समिति नियुक्त करिए और अभ्यास करना चाहिए. तो अभी आपके विभाग से एक मुझे पत्र आया और ये पत्र ऐसा है कि ये समिति हम नियुक्त करने का प्रस्ताव है कि इस कानून में हमको बदलाव करने के लिए जो हमने मांग की उस समिति का आपने प्रस्ताव हमको ये किया है कि हमारे इसमें अंडर कंसिडरेशन है. तो मेरा पहला प्रश्न है कि ये कानून में बदलाव करने के लिए जो समिति ये बताई गई वो समिति का निर्माण कब होने वाला है जो हमको आश्वासन दिया गया. और यह समिति श्री भगवान साहिब जी का पत्र है, वो कॉपी मेरे पास है, मैं कहीं दिख नहीं रही अभी, तो कॉपी मैं आपको देता हूँ. मराठी जाना, मराठी बोला ना मुखड़. उन्होंने कहा था कि यह समिति जो है वो नियुक्त करके मंत्री को लाने की बात भी हम उसमें करेंगे. अब मेरे तीन प्रमुख प्रश्न है. एक, ये जो नागरिकांची सनद आहे याच्यावर आपली शास्ती किती आहे? याच्यावर आपण दंड आकारणार आहे का की एखादा अधिकारी काम करणार नाही तर त्या संदर्भात काय करा? दुसरी एक मेरा सजेशन आहे की मैं गुजरात गया था, आप लोगों का बड़ा पेट दर्द देता है नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनने की अगर आए तो बहुत लोगों का पेट दर्द देता है. अब वो मोदी तो रुकने वाला नहीं है, मोदी तो देश का प्रधानमंत्री बनेगा ही बनेगा क्योंकि मोदी का एकदम क्लियर कट कंसेप्ट है, बड़ा बनना है तो अच्छे दोस्त चाहिए और बहुत बड़ा बनना है तो अच्छे शत्रु चाहिए. तो शत्रु तो है ही है आपके पार्टी के लोग, तो बहुत बड़ा बनेगा उसको रोक नहीं सकते. पर कामाची पद्धत अध्यक्ष महाराज, तिथं कोणताही माणूस तहसील कार्यालयामध्ये बसून अध्यक्ष महाराज मंत्रालयाची फाईलची काय पोझिशन आहे ते समजू शकतो, मग तुम्ही का नाही करत? आता अध्यक्ष महाराज डॉक्युमेंटरी जर्नी सिस्टीम आहे, इंटरनेट आहे, तहसील ऑफिस मध्ये कोणी जायचं 5 रुपये द्यायचे, 10 कोटीची माझ्या मदतीची फाईल कुठे आहे मग 1 मिनिटात समजेल, हे करू शकत नाही का? त्याला इच्छाशक्ती लागते, ती इच्छाशक्ती गुजरातमध्ये आहे तुमच्यामध्ये नाही. अध्यक्ष महाराज या संदर्भामध्ये अपॉइंटमेंट्स आहे, या अपॉइंटमेंट सुद्धा आम्ही मंत्रालयात घेतो. अध्यक्ष महाराज तिरुपतीचं दर्शन घ्यायचं राहिलं तर बँकेत गेलं तर किती वाजताचा पट्टी देतात. तुम्ही सुद्धा हे मंत्री काही मंत्री तर 10-10 महिने 3 तासही बसत नाही मंत्रालयात. काय अध्यक्ष महाराज हे लोकसेवक या व्याख्येत येत नाही का? खरं तर हेही लोकसेवक या व्याख्येत येतात. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे या संदर्भातला अध्यक्ष महाराज की जो ट्रेझरीतून वेतन किंवा मानधन घेतो तो प्रत्येक व्यक्ती अध्यक्ष महाराज लोकसेवक या व्याख्येमध्ये येतो, हे अध्यक्ष महाराज सुप्रीम कोर्टाने दिलेलं एका तामिळनाडू करुणानिधी वर्सेसच्या केसमध्ये अध्यक्ष महाराज याचा निर्णय झाला. लोकसेवक आहात ना तुम्ही, तुम्ही आपल्या मनाचे राजे नाहीत. मग तुम्ही हा करुणानिधी विरुद्ध भारतीय महासंघ 1988 अध्यक्ष महाराज AIR 1979/878 मुख्यमंत्री किंवा अन्य मंत्री महोदय पार पाडत असलेल्या सेवेचा मोबदला म्हणून वेतन किंवा भत्ते यासाठी ते हकदार असतात म्हणून या संविधानाच्या कक्षेत मुख्यमंत्री किंवा मंत्री वर्गाला देण्यात येणारे वेतन हे लोकसेवकाप्रमाणे देण्यात यावे. लोकसेवकाच्या व्याख्येत मंत्री व मुख्यमंत्री हे सुद्धा आहेत. मग हे लोकसेवकाच्या व्याख्येत आहेत, मग यांना आता जशी तुम्ही IAS अधिकाऱ्यांना फाईल्सच्या निपटाऱ्याची मर्यादा लावली मग यांना फाईल्सची निपटाऱ्याची मर्यादा गावताना तुम्हाला काय अडचण आहे? आणि तिसरा मुद्दा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि संगणकीय या विभागावर आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने 350 कोटी रुपये हे संगणकीय कामासाठी खर्च केले गेल्या 5 वर्षात. आता 350 कोटी रुपये खर्च केल्यानंतर 45 दिवस शेवटच्या टेबलावर का लागतात? तुम्ही तर एक नवीनच व्याख्या करताय सरकारी कर्मचाऱ्याची,
इस टेबल से फाइल दूसरे टेबल पे सरकारने वाला सरकारी कर्मचारी असा है का? अध्यक्ष महाराज याला 30 दिवसाची मुदत करा मी म्हणतोय, तो स्पेसिफिक मंत्री महोदया हमें जवाब चाहिए कि सनद अगर नहीं दी जाती है तो कितना दंड होगा। आखिरी टेबल की मर्यादा 45 से 30 दिन होनी चाहिए। और तीसरा, जो मंत्री अभी इस कानून में नहीं है उस मंत्री को भी कानून में लाने के लिए आप क्या करने वाले हो? और जो आश्वासन हमको बैठक का और समिति का दिया था, इस बारे में आप कब समिति निर्माण करने वाले हो? ये चार प्रश्नों का उत्तर आप सकारात्मक दृष्टिकोण से दीजिए। इतना ही इस विषय पे मेरे विचार रखते हुए आपसे मैं अपेक्षा करूंगा, और सकारात्मक भूमिका लेकर आप जनता को न्याय देंगे, ये हमारी अपेक्षा है। प्रस्ताव असा आहे की सन 2010 चे विधानसभा विधेयक क्रमांक 71 महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध सुधारणा विधेयक 2010 विचारात घेण्यात यावे। ठीक आहे ना, आता म्हणतो अध्यक्ष महोदय, विधेयक क्रमांक 71 याच्या बाबतीत आदरणीय सदस्य सुधीर मुंगट्टीवारजींनी या विषयावर अनेक वर्षापासून या सभागृहात मांडलेले विचार जर आपण वाचले, हे प्रोसिडिंग जर वाचले, तर एक बाब लक्षात येते आणि ती की सन्मान्य सदस्यांची तळमळ काय। सन्मान्य सदस्यांची एकच तळमळ दिसते की लोकांना चांगली सेवा मिळाली पाहिजे, ही सेवा चांगली असावी, पारदर्शक असावी, स्वच्छ असावी आणि गतिमान असावी, आणि त्यांची या भावनेचा मी नितांत आदर करते। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी सदस्यांना नम्रपणे हेच सांगू इच्छिते की जी त्यांची भावना आहे हीच भावना सरकारची सुद्धा आहे। तुमची आणि तुमचा हेतू आणि सरकारचा हेतू एकच आहे आणि ते हेतू आहे एक स्वच्छ, पारदर्शक, गतिमान, कार्यक्षम प्रशासन हे निर्माण करणं। अध्यक्ष महोदय, हे कसं करायचं याच्या बाबतीत वेगवेगळा मत असू शकतो, पण करायचं आहे हे मात्र हेतू आपला एकच आहे असं मला वाटतं। महाराष्ट्र राज्य हा पुरोगामी राज्य आहे, सगळ्यांनाच मान्य आहे आणि अनेक कायदे व धोरणं या राज्यामध्ये आपण असे केलेले आहे की जे केंद्रासाठी हे मार्गदर्शक ठरलेले आहे। अध्यक्ष महोदय, आपण रोजगार हमीचा कायदा आपण सुरू केलेला आहे या राज्यामध्ये, महिला धोरण महाराष्ट्राने आणलेलं आहे, स्थानिक स्वराज संस्थामध्ये आरक्षण महिलांना देण्याची संकल्प म्हणजे काम पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये झाला, आज 50% आरक्षण आहे। ओबीसीला आरक्षण देण्याची बाब हे महाराष्ट्राच्या पुढाकारांनी झालेली आहे। अध्यक्ष महोदय, आपण अनेक अधिकार सुद्धा दिलेले आहे आपल्या नागरिकांना, माहितीचे अधिकार आज मिळालेला आहे ज्याच्यामुळे आज खूप सक्षम नागरिक आपल्याला दिसतो की त्यांना माहिती मिळते आणि त्यांना अधिकार झालेला आहे जे ते विचारू शकतात शासनाला। आपण शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे, आपण रोजगाराचा अधिकार दिलेला आहे, अन्नाचा अधिकार आता आपण दिलेला आहे। अध्यक्ष महोदय, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या आणि दफ्तर दिरंगाईच्या संबंधीचा कायदा सुद्धा देशामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रानेच केलेला आहे। अध्यक्ष महोदय, आपला हेतू साध्य करण्यासाठी कायदा एक महत्त्वाचा साधन असू शकतो, पण शेवटी फक्त कायद्यानेच सगळं काय होतं असं मला मान्य नाही। कारण जर असं राहिलं असतं तर कायद्यांच्या तरतुदीमध्ये आपण जे शिक्षा ठेवली, आता फाशीची शिक्षापेक्षा मोठी शिक्षा तर कुठली नाहीये, पण ज्या कायद्यामध्ये फाशीची शिक्षा दिलेली आहे याच्यामुळे काय बलात्कार थांबलेले आहे का, काय खून थांबलेले आहेत का, काय या पद्धतीचे गुन्हे थांबलेले आहे का? माझं म्हणणं असं आहे अध्यक्ष महोदय,
की कायदे करणे लेजिस्लेशन्स हे आवश्यक असतात, पण या लेजिस्लेशन्सची अंमलबजावणी आणि या अंमलबजावणीसाठी जे आपल्याकडची वर्कफोर्स आहे, जे मनुष्यबळ आहे, या मनुष्यबळाच्या माध्यमातूनच ही अंमलबजावणी होते आणि या वर्कफोर्सवर लक्ष केंद्रित करणं मला असं वाटतं हे अधिक महत्त्वाचं आहे. कारण असं सांगण्यात आलेलं आहे अध्यक्ष महोदय की सक्सेस डझंट डिपेंड ऑन टेकिंग डिसिजन्स क्विकली, सक्सेस डिपेंड्स ऑन टेकिंग ऍक्शन्स ऑन दोज डिसिजन्स क्विकली. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आपली जी सगळी यंत्रणा आहे, जे मेकॅनिझम आहे, त्या मेकॅनिझमला सक्षम करणं, त्यांच्यामध्ये मोटिवेशन निर्माण होणं, त्यांच्यामध्ये कमिटमेंट निर्माण होणं, जे आपण महात्मा गांधीजीची कथा आपण अनेक आपल्या प्रत्येक भाषणामध्ये सांगितलेली आहे की 15 दिवस जर मी आजारी पडलो तर माझं काम कसं होईल, या पद्धतीच्या मोटिवेशन आपल्या सगळ्या मेकॅनिझममध्ये निर्माण होणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय. आणि म्हणून ह्या वर्कफोर्समध्ये डिटर्मिनेशन निर्माण करण्यासाठी आपण शासनामध्ये काय धोरणं आपण आणलेले आहेत आणि याच्यामध्ये महत्त्वाचं आपला धोरण जे आपण मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आज अंमलात आणलेलं आहे ते आहे राज्याच्या प्रशिक्षण धोरण. अध्यक्ष महोदय प्रशिक्षण धोरणामध्ये क्लास 1 टू क्लास 4 सगळ्याच आपल्या वर्कफोर्सची ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने व्हावी, एंट्री पॉईंटला व्हावी, फाउंडेशन ट्रेनिंग व्हावी, त्यांना वेळोवेळी कालावधी झाल्यानंतर त्यांची ट्रेनिंग व्हावी, डिपार्टमेंटल ट्रेनिंग व्हावी, त्यांच्यामध्ये मोटिवेशन निर्माण व्हावी. आणि खास जे आज या ट्रेनिंग पॉलिसीमध्ये अध्यक्ष महोदय जे महत्त्वाची बाब आहे याच्यात असे आहे की आता एक कॅबिनेट फाईल अध्यक्ष महोदय मूव्ह झालेली आहे, MPSC कडून जे रिक्रूट झालेले आहे यांना 1 वर्षाची प्रशिक्षण आणि त्या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या विभागाला त्यांना एक्सपोजर मिळावं, स्थानिक लोकल विभागमध्ये, मंत्रालयाच्या विभागामध्ये, आणि शेवटी जेव्हा 1 वर्षाची त्यांचं प्रशिक्षण झालं तर त्या प्रशिक्षणाच्या बाबतीत त्यांच्या असेसमेंट करणं आणि त्या असेसमेंटवर त्यांना सर्टिफाय करणं की त्यांनी कशा पद्धतीच्या ची ट्रेनिंग घेतलेली आहे, काय काय त्यांना अंतर्भूत झालेलं आहे, हे सगळे आपल्या प्रशिक्षण धोरणामध्ये आपण सुरुवात केलेली आहे अध्यक्ष महोदय. आणि ही सुरुवात जी केलेली आहे याच्यामुळे आपल्याला नवीन रिक्रूटमेंट जे झालेले आहे त्यांच्यामध्ये तर अधिक कार्यक्षमता आपल्याला वाढवता येईल. आज आपण एज्युकेशन ऑफिसर्स जे नियुक्त झालेले आजपर्यंत त्यांची ट्रेनिंग झाली नव्हती, पहिल्यांदाच आपण त्यांच्या 6 आठवड्याची ट्रेनिंग घेतलेली आहे. आपण नवीन जे बी ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर झालेले आहेत त्यांची आपण प्रशिक्षण घेतलेली आहे आणि प्रशिक्षणामध्ये सुद्धा आपण एक नवीन बदल असा आणलेला आहे खास करून शिक्षण विभागामध्ये की AVO पद्धतीने प्रशिक्षण आपण घेतलं, म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा जे आपण उल्लेख इथे केलेला आहे त्या पद्धतीने आपण एका स्थानावरून जे सेंटर्स आहे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये, डायटमध्ये किंवा अनेक ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, तिकडे बोलून आपण त्यांचे प्रशिक्षण घेतलेले आहे. आता डिस्ट्रिक्ट लेवलवर संस्था उभारणं, रिजनल लेवलवर उभारणं आणि यशदाला अपेक्स बॉडी करून हे प्रशिक्षण धोरणाला खूप मोठी स्ट्रेंथ देऊन प्रत्येक माणसाची ट्रेनिंग हे करणं हे शासनाने ठरवलेलं असल्यामुळे आज आपण जे कमिटमेंट आणि जे मोटिवेशनची बाब आपण अपेक्षित करतात त्याला गती मिळेल आणि याच्या आपण अध्यक्ष महोदय सुरुवात केलेली आहे. अध्यक्ष महोदय याच्या शिवाय आपले सगळी यंत्रणा जास्त अकाउंटेबल झाली पाहिजे. यांच्यामध्ये कुठेतरी आपण प्रश्न विचारलं की जे काय शासनाची योजना आहे तुम्ही कसे कशा प्रकारे त्याच्यावर अंमल केलेला आहे, तुम्ही फायनान्शियल कसे टार्गेट्स मीट केलेले आहे, याच्यासाठी आपण प्रस्तावित असं केलेलं आहे अध्यक्ष महोदय की जे गोपनीय अहवाल आहे, आज गोपनीय अहवाल आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे आपण सब्जेक्टिव्ह पद्धतीने आपण करतो
याच्यामध्ये ऑब्जेक्टिविटी आणण्याची मेजरेबल क्वांटिफायबल करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण टार्गेट्स त्यांना दिलेले आहे मिड इयरचे ॲन्युअल टार्गेट्स दिलेले आहे त्याच्यामध्ये स्कीम्स कसे इम्प्लिमेंट होत आहेत फायनान्शियल टार्गेट्स ते कसे मीट करत आहेत याच्यावरती त्यांच्या गोपनीय अहवालामध्ये नोंद करण्याची सुद्धा हे प्रस्तावित आहे अध्यक्ष महोदय त्यांना प्रमोशन मिळत असताना ग्रेडेशन आजपर्यंत जे होता बी प्लस त्याला ए करण्याचा सुद्धा आपण प्रस्तावित केलेला आहे अधिक जास्त क्वालिटी आणि त्यांना जास्त अकाउंटेबिलिटी ह्यांची व्हावी याच्याशिवाय अध्यक्ष महोदय 50 आणि 55 वर्षाच्या आपला जे एम्प्लॉई झाला तर त्याच्या असेसमेंट करण्याची सुद्धा तरतूद आपण केलेली आहे म्हणजे याचे ऑर्डर काढलेले आहे खूप दिवसापूर्वी आणि ह्या असेसमेंटच्या नंतर बरोबर आहे अपेक्षा एवढीच आहे की जे 3 स्पेसिफिक प्रश्न विचारलेत ना तेवढ्यातच उत्तर द्या म्हणजे विषय संपेल बाकी चांगलंय तुमच्या खात्याची प्रगती तुम्ही हे काम करताय त्याचं काय आम्हाला प्रॉब्लेम नाही मी अध्यक्ष महोदय हे सांगत आहे की हे सगळे मेजर्स घेतल्यानंतर कसं गतिमान शासन होऊ शकतो अध्यक्ष महोदय थोडासा राहिला मी जास्त बोलणार नाहीये अध्यक्ष महोदय आणि तुम्ही जे सांगितलेलं त्याच्यावर पण पॉझिटिव्ह उत्तर देणार आहे हे जे नॉन परफॉर्मन्स परफॉर्मर्स आहेत त्यांना वीड आउट करण्याच्या सुद्धा एक याच्यामध्ये आपण 50-55 असेसमेंट करून करण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचा अध्यक्ष महोदय आदरणीय सदस्यांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की एक पारदर्शक पद्धतीच्या ई प्रशासनाच्या माध्यमातून आपण किती फास्ट होऊ शकतो याच्यासाठी या राज्यामध्ये आपण ई गव्हर्नन्सची पॉलिसी आणली या ई गव्हर्नन्सच्या पॉलिसीमध्ये प्रत्येक विभागामध्ये 0.5% जे त्यांच्या बजेट आहे त्याच्यातला खर्च करण्याची मुभा त्यांनी दिलेली आहे प्रत्येक विभागामध्ये ई गव्हर्नन्स सेल निर्माण करून आणि त्यांना ई सर्व्हिसेसचा ॲक्शन प्लॅन तयार करून देण्याचं आपण सुचवलेलं आहे अध्यक्ष महोदय पण महत्त्वाच्या ई ऑफिसची आता आपण सुरुवात केलेली आहे ई ऑफिसच्या माध्यमातून आज आपल्याला सगळ्या फाईल्स आज DGMS मध्ये तरी आपल्याला फक्त फाईल कुठे गेली हे दिसत होती पण या सिस्टम मध्ये आपल्याला फाईलचा कॉन्टेंट काय आहे आणि फाईल मध्ये आपल्याला रेफरन्स काय आहे हे सगळं आपल्याला कळू शकतो याची सुरुवात आपण केलेली आहे मंत्रालय मध्ये जे आपण नवीन बदल आपण करतो मंत्रालयाचं जे बांधकाम होतं जे रचना आपण करतोय ते सगळी रचना आपण ई ऑफिस आणि याच्यामध्ये सगळे जे आहे ई फाईलिंग ई वर्किंग ई ऑफिसच्या पद्धतीने सगळी आपण रचना केलेली आहे म्हणजे शासनाची ही सुरुवात झालेली आहे की याच्यामध्ये आता ई गव्हर्नन्सवर एक पर्सन इंडिपेंडेंट सिस्टम जिथे भ्रष्टाचाराला स्कोपच राहणार नाहीये कारण जिथे मनुष्य आहे तिकडे भ्रष्टाचाराला स्कोप राहू शकतो जिथे ह्युमन इंटरव्हेन्शनच नाहीये तिकडे कमीत कमी असा स्कोप राहू शकतो असा पर्सन इंडिपेंडेंट सिस्टम आपण निर्माण करतो अनेक विभागांनी पुढाकार घेतलेला आहे विक्रीकर विभाग आहे महसूल विभागांनी लँड रेकॉर्डचे काम स्टॅम्प ड्युटीमध्ये रजिस्ट्रार जे आहे त्यांनी काम केलं ट्रान्सपोर्ट विभाग आहे NRHMनी आता ई फाईलिंग सिस्टम पूर्ण केलेला आहे आता मॅन्युअल फाईलच नाही आहे NRHMमध्ये ई टेंडरिंग आपण सुरू केलेली आहे आपण ऑनलाईन ॲडमिशन सुरू केलेली आहे शालार्थ सारखं आपण एक सॉफ्टवेअर आणून याच्यात पारदर्शकता आणलेली आहे अध्यक्ष महोदय आता महत्त्वाचा एक UID जे आहे आधार कार्ड महाराष्ट्रात सर्वच प्रथम आहे देशात 8 कोटी लोकांच्या आधार कार्डाची नोंदणी झालेली आहे या आधार कार्डाच्या नोंदणी झाल्यानंतर सगळ्या स्कीम्स जर त्याच्याशी लिंकअप केले तर अतिशय पारदर्शक आणि चांगला प्रशासन आपल्याला नियर फ्युचरमध्ये निर्माण होताना दिसणार अध्यक्ष महोदय आज आपण काय केलं टपाल जे आहे ते सुलभपणे एकाच ठिकाणी सगळा जमा करता येईल या पद्धतीचा निर्णय घेतला अध्यक्ष महोदय लवकरच सिंगल विंडोमध्ये सगळा टपाल आपला एकाच ठिकाणी मंत्रालयामध्ये जाणार आहे आणि तिथून डिजिटाईज होऊन ते पुढे जाणार डिजिटाईज होऊन मग वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सला हा सगळा टपाल जाईल म्हणजे आपली जी संकल्पना आहे की डिस्ट्रिक्ट लेवलवरती इन्फॉर्मेशन किऑस्कवर आपण डिस्प्ले बोर्डवर आपल्याला बघता येईल
की आपली फाईल कुठे आहे, त्याचे कंटेंट काय आहे आणि कोणाकडे प्रलंबित आहे. हा सिस्टम आपण सुरू केलेला आहे आणि याच्यामुळे कायदा तर आहे, कायदा प्रभा म्हणजे आणला पाहिजे, पण प्रभावी अंमलबजावणीसाठी सुद्धा शासन प्रयत्नशील आहे आणि तुमच्या आणि आमचा हेतू एकच आहे. पण तुमच्यामध्ये भाऊ आणि आमच्यामध्ये फरक असा आहे की शासन जे आहे ते गोलकीपर सारखा असतो. गोलकीपरला त्यांनी किती गोल वाचवले ते कोणी आठवण ठेवत नाही, किती गोल मिस केले मात्र ते सगळ्यांना आठवण राहते. आणि म्हणून आमचा रोल हे गोलकीपर सारखा आहे. पण सुधीर भाऊ आपली तळमळ जे आहे ती मला जाणवतो आणि त्याच्यामुळे आपण जे काय अपेक्षा केलेली आहे, जी समिती आपण सांगितली बदल्यांच्या कायद्याच्या बाबतीत, नारायण राणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण करण्यात आली होती, त्याची त्याचा अहवाल मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर झालेला आहे आणि आता याच्यामध्ये अमेंडमेंट करण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यावेळी आपल्या सूचनाची सुद्धा आपण नक्की विचार करू आणि त्याचा अंतर्भाव त्याच्यात होईल या पद्धतीचा आपण प्रयत्न करू, हेच मी सांगते. कारण आपण जे मांडलेले विषय आहे ते महत्त्वाचे आहे आणि शासनाला पण वाटतं की आपण जे मांडत आहेत ते तशा पद्धतीचा झाला पाहिजे. धन्यवाद. अध्यक्ष महाराज, मी 3-4 स्पेसिफिक प्रश्न विचारले होते, बस त्या स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे. स्पेसिफिक प्रश्न काय, एक तुला की बस तुमची गोलकीपरची भूमिका आहे आणि मग आपण किती अध्यक्ष महाराज गोल वाचवले याच्यापेक्षा किती गोल झाले हे आमच्यावर दोष येतात. ठीक आहे, मग दुःख झालंय ऐकून. आता आम्ही गोलकीपर होतो आणि तुम्ही इकडे या, म्हणजे कशाक दुःखी राहता गोल देत. माझे स्पेसिफिक प्रश्न काय अध्यक्ष महाराज, सनदच्या संदर्भात, सनद जर दिली नाही तर दंड किती, 7 दिवसात फाईल काढली नाही तर दंड किती. तेवढं सांगा ना, सांगा ना. महोदय, मी सांगितलं की ट्रान्सफर ऍक्ट मध्ये अमेंडमेंटची प्रक्रिया चालू आहे आणि ज्यावेळी हे अमेंडमेंट होतील त्यावेळी तुमच्या सजेशन्सचा अंतर्भाव त्याच्यामध्ये अंतर्भाव करू विचार अवश्य आम्ही करणार. विचार करण्यापेक्षा मी काय माझ्यासाठी नाही मागतोय अध्यक्ष महाराज. मी काय सांगतोय, मी इकडे सांगता ई ऑफिस केलं, कॅम्प्युटरचं युग आहे, मग मी काय म्हणतोय 45 दिवसाची मुदत अंतिम टेबलवरची, अंतिम 30 दिवस करावी सर आपल्याला, 30 दिवस करावी. तुम्ही सांगा ना की हो ही यंत्रणा आमची आहे, आम्ही 45 दिवसाची मुदत 30 दिवस आणू. ऑटोमॅटिक नाही होणार, आता कायद्यात 45ची मुदत आहे, ती कायद्यात तुम्हाला 30 दिवस करावी लागेल. हो ना, मी सांगितलं आपण जे सूचना केलेली आहे त्याचा विचार अमेंडमेंट करत्या वेळी अवश्य करू. अमेंडमेंट करत्या वेळीच करावा लागेल ना अध्यक्ष महोदय, त्यावेळी सांगा ना की हो 45 दिवसाची शेवटच्या टेबलची मुदत. सूचना जे आहे जे तुम्ही जे अमेंडमेंट बिल येत आहे असं महोदयांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करणार असं स्पष्टता पाहिजे. हे राणे साहेबांची समिती म्हणतात पण हे 6 नोव्हेंबर 2013 भगवान साह्य साहेबांचं पत्र आहे की त्यांनी सुद्धा एक सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे असं म्हटलं. हा प्रस्ताव कोणता याची माहिती आम्हाला हवी आहे. नंबर 2 तोच प्रस्ताव आहे का. नंबर 2 अध्यक्ष महाराज, कमीत कमी तोपर्यंत आम्हाला एका गोष्टीसाठी तर सांगा की मंत्री महोदय तुम्ही सुधारणा कराल तेव्हा मंत्री महोदयाचं त्याच्यामध्ये सामील कराल. 2 गोष्टीचा तुमच्याकडून आम्हाला खुलासा पाहिजे, कारण सामान्य प्रशासन विभागाचं हे सामान्य प्रशासन विभागाचं तुमचं जी आर आहे 27 ऑगस्ट 2013 आणि हा सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे मुख्य सचिव श्री जयंत कुमार बांठी यांच्या नावाने. हा जयंत कुमार बांठिया मुख्य सचिव महाराष्ट्र शासन. मी तुम्हाला हा जी आर पाठवतो, मला फक्त स्पेसिफिक एवढं उत्तर द्या. हा जी आर काही पहिला नाही आहे, याच्या अगोदर या संदर्भात
6 ऑगस्ट 2012, 18 जुलै 2012, 4 जून 2011, 2010 एक गंभीर लिस्ट है। हे जी आर कार्ड तुम्ही असं म्हटलं की विधानमंडळ सदस्याकडून प्राप्त होणाऱ्या पत्रास 7 दिवसात अंतरिम उत्तर व पत्राची पोस्ट देण्यात यावी, या पत्रावर शक्यतो 2 महिन्यात अंतिम उत्तर द्यावे, अशी पत्रे निवेदन यासाठी एक नियंत्रण वही ठेवण्यात यावी। काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये 2 महिन्यात उत्तर देणे शक्य नसल्यास सदर बाब संबंधित विधानमंडळ सदस्याच्या निदर्शनात आणण्यात यावी, त्याप्रमाणे नोंद नियंत्रण वही घेण्यात यावी, या नोंदीनुसार त्यांना लवकरात लवकर उत्तर देण्याची कार्यवाही वेळोवेळी आढावा घेऊन अध्यक्ष महाराज करण्यात यावी। मंत्रालयाच्या संदर्भातही आपण त्याच पद्धतीने सांगितलं आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की जर आमच्या पत्राचं उत्तर 2 महिन्यात सरकारच्या वतीने अधिकाऱ्यांच्या वतीने देण्यात आलं नाही, आम्हाला काय अधिकार आहे? त्या अधिकाऱ्यावर तुम्ही काय कारवाई कराल? ती कारवाई आजच्या कायद्यात नसेल तर भविष्यात अशा संदर्भात पुढच्या अधिवेशनात असा कायदा आणणार का की आमदार किंवा लोकप्रतिनिधींच्या पत्राला उत्तर दिलं नाही, सकारात्मक नकारात्मक, तर त्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल असा कायदा तुम्ही आणणार आहात का? हा या संदर्भातला माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, याचं उत्तर द्या बिल मागे घेऊन, नाही तर मग बिल टाकावंच लागेल। अध्यक्ष महोदय, हे प्रोटोकॉलची गोष्ट आहे आणि प्रोटोकॉल साठीचा असा कायदा करता येते का नाही ते तपासून बघावं लागेल अध्यक्ष महोदय, कारण मला असं वाटतं की आदरणीय आमदारांचा आदर व्हावा असं अपेक्षित आहे सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या प्रशासनाकडून, पण हे कायदेशीररित्या त्यांच्यावर जे आहे कायदा करून करता येते का ते तपासून बघण्यात येईल। आमदारांनी एखाद्या कर्मचाऱ्याच्या बदलीचं पत्र दिलं तर त्या कर्मचाऱ्याच्या एचओडी तुम्ही राजकीय पत्र आणलं म्हणून कारवाई करतो तो कायदा आहे। मग मला असं उत्तर द्या की या संदर्भामध्ये लॉ ज्युडिशियरीचं मत घेऊन ते जर सकारात्मक आलं तर पुढच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातला कायदा करण्यात येईल असं तर सांगा। त्यांच्या मत तर घेण्यात येईल, कायदा करणार असं सांगा ना, त्यांचं मत सकारात्मक आल्यास कायदा केला जाईल एवढं सांगा। अध्यक्ष महोदय, जाणून घेऊन योग्य ती भूमिका, योग्य ते कारवाई आम्ही करू। मी विनंती आहे आदरणीय सदस्यांना, आपण आपला हे परत घ्यावं, माझी विनंती मान्य करावी। करतो की तुम्ही आमदारांच्या पत्राचं उत्तर 2 महिन्यात देण्यात यावं, न दिव्यास त्याची नोंद वहीत घेण्यात यावं, या संदर्भामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातून लॉ ज्युडिशियरी, बरं तुम्ही एक काम करा, लॉ ज्युडिशियरी विभागाशी या संदर्भातली आमच्यासोबत बैठक लावतो, एवढं तर म्हणा आम्ही पुढे पाहतो। होय अध्यक्ष। प्रश्न असा की माननीय सदस्यांना हे विधेयक मागे घेण्यास अनुमती, हे विधेयक मागे घेण्याची अनुमती मिळावी।